नमस्कार, मी विनोद आंबेकर. आज आपण महाराष्ट्रामधील टॉप 5 सोयाबीनचे वाणाचा व्हिडिओ बघणार आहोत आणि सोबतच सोयाबीनची माहिती सुद्धा देणार आहोत. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर आता आपण सोयाबीनचे 5 प्लॉटचे वाण बघणार आहोत. हा प्लॉट JS 95-60 प्लॉट आहे. हे सोयाबीन सर्वात कमी दिवसात येणारे सोयाबीन आहे, सध्या वाढलेले आहे. हे सोयाबीन फक्त 80 ते 85 दिवसामध्येच तयार होऊन लवकर येते, परंतु या सोयाबीनचा ॲव्हरेज अत्यंत कमी असते. म्हणजे हे हेक्टरी सोयाबीन आपल्याला 15 ते 20 क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त उत्पादन. हे कमी दिवसात सोयाबीन घेऊन आपण नंतर दुसरं पीक कोणतंही लावू शकतो. या झाडाची उंची 1 ते 1.5 फूट पर्यंत असते. या झाडाचे पानंसुद्धा लांब असते. हे सोयाबीन 2006 प्रसिद्ध झालेलं सोयाबीन आहे. या 95-60 सोयाबीन वाणामध्ये आपण आंतरपीक तूर घेतलेली आहे. हे जे सोयाबीन पाहता आपण, हे JS 93-05 सोयाबीन आहे. हे 2003 प्रसारित झालेलं सोयाबीन आहे. या 93-05 सोयाबीनची कालावधी 90 दिवसाची आहे. या झाडाची उंची 2 ते 3 फूट असते आणि या 93-05 सोयाबीनची शिफारस महाराष्ट्र, MP आणि उत्तर प्रदेशमध्ये केल्या जाते. या 93-05 सोयाबीनचं प्रति हेक्टर उत्पादन 20 क्विंटलपर्यंत घेता येते. या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे या झाडाचे पानं अशा प्रकारे लांब असतात आणि याला 4-4 शेंगा येतात. अशा पद्धतीनं 4-4 शेंगा शेंगाचे दाणे या सोयाबीनला येते. हे बघू शकता आपण, या अशा प्रकारे 4 दाण्याची शेंग असते या 93-05 सोयाबीनची. हे सीताफळामध्ये आंतरपीक म्हणून घेतलेलं आहे सोयाबीन. सीताफळ आणि याच्यामध्ये आंतरपीक सोयाबीन. हा जो प्लॉट दिसते हा JS 335 सोयाबीन व्हरायटीचा प्लॉट आहे. या सोयाबीनला आता 90 दिवस पूर्ण झालेले आहे. आता याचे एक दोन पान पिवळे पडण्याला सुरुवात झालेली आहे. या झाडाची उंची 2 ते 2.5 फूट पर्यंत असते. या झाडाचे पान गोलाकार लांब असते. JS 335 सोयाबीनची शिफारस महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटकामध्ये केलेली आहे. JS 335 सोयाबीनचं हेक्टरी उत्पादन 20 ते 25 क्विंटलपर्यंत मिळू शकते. 335 सोयाबीनचा कालावधी 108 ते 110 दिवसापर्यंत आहे. JS 335 सोयाबीनची व्हरायटी 2003 प्रसारित झालेली आहे. 335 सोयाबीन संपूर्ण भारतामध्ये जास्त प्रमाणामध्ये घेतल्या जाते आणि हे फार जुनं वाहन आहे. सर्वात पहिले आपल्या भारतामध्ये हे वाहन आलेलं आहे. JS 335 सोयाबीनला पण चांगल्या शेंगा आलेल्या आहेत. आपण पाहू शकता हे पण सोयाबीन एक चांगलं वाहन म्हणून ओळखल्या जाते. हा प्लॉट MAUS 612 या सोयाबीन वाणाचा आहे. MAUS 612 सोयाबीन वाणाचा कालावधी 100 दिवसाचा आहे. 612 हे वाहन 2016 प्रसारित झालेलं आहे. 612 सोयाबीनचं हेक्टरी उत्पादन 25 ते 30 क्विंटल आपल्याला मिळते. 612 सोयाबीन हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी महाराष्ट्र येथे प्रसारित झाले होते 2016 या वर्षी. या सोयाबीनच्या फुलाचा रंग जांभळा आहे. MAUS 612 या सोयाबीन वाणाचे वैशिष्ट्य, हे वाण कमी पाण्यामध्ये येते आणि अधिक प्रमाणामध्ये उत्पादन देणारे 612 हे वाण आहे. या सोयाबीनला भरपूर प्रमाणामध्ये शेंगा लागलेल्या असतात, आपण बघू शकता. हे पण एक आपण चांगलं उत्पादन घेण्यासाठी या वाहनाची निवड करू शकता. याला बघू शकता माल अशा प्रकारे माल आहे. हे जे सोयाबीनचं वाहन आपण बघत आहे हे KDS 726 फुले संगम वाहन आहे.
अलीकडच्या काळामध्ये शेतकरी वर्ग या वाहनाला जास्त प्रमाणात पसंती करत आहे. हे वाहन थोडे जास्त दिवस घेणारे वाहन आहे. KDS 726 फुले संगम सोयाबीनचा कालावधी 110 ते 115 दिवसाचा आहे. बाकीच्या वाहनापेक्षा या सोयाबीनचा कालावधी थोडा जास्त आहे. या त्यामुळे या सोयाबीनला पाण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे. KDS 726 फुले संगम हे सोयाबीन 2017 साली महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सांगली येथे प्रसिद्ध झालेले वाहन आहे. KDS 726 फुले संगम या सोयाबीनचे हेक्टरी उत्पादन 25 ते 30 क्विंटलपर्यंत आपल्याला मिळू शकते. या सोयाबीनची एक खासियत आहे, या सोयाबीनला असे 5-5 पानं येतात. हे अशा प्रकारे 5 पानं असतात आणि हे झाड मालसुद्धा या झाडाला भरपूर प्रमाणात येत आहे. आपण बघत आहात हे सोयाबीन माझ्या मते सर्वात चांगली सोयाबीन आहे. आपल्याला या 5 सोयाबीन वाहनापैकी कोणतं वाहन आवडले ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगावे. अशाच प्रकारची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.